जेसीसी भालवली संघ आपला अतिरिक्त खेळाडू असेल तर कॉमेंट बॉक्स पाठवायचं आहे तर येथे मात्र दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्यासमोर पाहायला मिळतोय एका बाजूला जे सी सी बालवली आणि दुसऱ्या बाजूला आहेत श्री धावजेश्वर नाणीज संघ टॉस जिंकलेत श्री धावजेश्वर नाणीज आणि यांच्या माध्यमातून निर्णय आलाय फिल्डिंग करण्याचा तर दुसऱ्या बाजूला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय जे सी सी बालवली संघाला आणि नक्कीच आपण पाहिलं गेलं तर जे सी सी भालवली संघ तगडा संघ आहे मागच्या मॅचमध्ये खूप चांगली फलंदाजी याच संघाची पाहायला मिळाली त्यांना मात्र बॅटिंगसाठी आमंत्रित माँ� केलंय तर आत्ता पाहूया या सामन्यामध्ये किती रन बनवल्या जातील किती रनचं टार्गेट येथे उभारलं जाईल दुसऱ्या बाजूला येथे मात्र गोलंदाजीसाठी आलेत मॅचला सुरुवात होते पहिला चेंडू वैभव वेगवान बॉल भन्नाट वेग पाहायला मिळतो आहे वेगाने बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये गेला जरूर परंतु हा खराब चेंडू आहे पंच इशारा करतायत हा वाईट बॉल असेल थोडीशी दिशा चुकलेत लक्षिकच्या खूपच बाहेर हा चेंडू पिचिंग झाला आणि तदनंतर मात्र एक अतिरिक्त रन प्राप्त झाले पालवली संघाला पुन्हा एकदा बॉलर तर यार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय थोडंसं बॉलिंग मध्ये येथे मात्र गडबडी झाली आणि त्याचमुळे येथे हा डेथ बॉल पाहायला मिळतोय आणि पाहिलं गेलं तर सुरुवात थोडीशी खराब पाहायला मिळते थोडासा वाईट चेंडू फेकण्यात आलाय येथे मात्र वैभवाच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही आहे बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जातोय वेगवान गोलंदाज आहे आणि याच वेगाचा वापर करत आता मात्र हा निर्धाव चेंडू फेकत असताना वैभवत पले पुन्हा एकदा तयार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्रायकिंग एंडला निवृत्ती यावेळेला मात्र हिट करण्याचा प्रयत्न मिस टाइमिंग स्ट्रोक खेळाडू नाही आहे दूरवर चेंडू पडतोय तोपर्यंत इथे मात्र नक्कीच दोन रन प्राप्त करण्यात आलेत या दोन रनने धावसंख्या पुढे सरसावेल धावसंख्या झाले स्कोर कार्डवरती आत्तापर्यंत चार एक चांगला सामना नक्कीच आपल्याला या मॅचमध्ये देखील पाहायला मिळेल कारण चूर कायम असणार आहे दोन्ही संघांमध्ये दोन्ही संघ तगडे आहेत एक एक मॅच जिंकत दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत आणि नक्कीच दोन्ही संघांचा अप्रतिम खेळ या सामन्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल एक रन आली दोन रन आले आहेत माफ करा दोन रनने धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचले ती चार रनवर पुन्हा एकदा वैभव तयार लेफ्टम ओव्हर द विकेट डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न परंतु तेथे वेग पहा भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे आणि त्याच वेगाने पुन्हा एकदा इथे मात्र बीट आहे इथे निवृत्ती याला निवृत्ती आपण पाहिलं गेलं तर मागच्या मॅचमध्ये काय बॅटिंग करत होता अप्रतिम फटकेबाजी करत आपल्या संघाला विजय करून दिलं होतं आता मात्र तो थोडासा शांत मिळतो मिळतोय तीन चेंडू फेस केलेत दोन रन त्याच्या खात्यामध्ये आणि दुसऱ्या बाजूला वैभव मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय डेथबॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा रनअपमध्ये चूक झाली आणि नक्कीच खूप दर्जेदार पंच आहेत या स्पर्धेमध्ये देखील खूप चांगली कामगिरी करत आहेत आणि नक्कीच मुंबई क्रिकेट असोसिएशन पास असले असलेले पंच आणि आता पहा हा फलंदाज निवृत्ती याच्या बॅटमधून हा लांब लचक षटकार पाहायला मिळतोय आणि नक्कीच अप्रतिम कामगिरी पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळते या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि आता देखील हा एक दमदार फटका पाहायला मिळाला येथे निवृत्तीच्या मधून हा षटकार षटकाराने नौसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले ती दहा रनवर वैभवत पले थोडीशी चूक झाली फुलरलेन बॉल होता आणि तदनंतर मात्र त्याला हेरलं आणि बॉलला काऊ कवर रिजन वरती पाठवलं षटकारासाठी पुन्हा एकदा बॉलर तयार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने अखूटप्याचा बॉल आता मात्र मनगटातील ताकद आणि बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री पलीकडे येतोय हा एक उत्तुंग षटकार निवृत्तीच्या बॅटमधून अंतिम दोन बॉलवरती आले दोन मोठे फटके आणि त्याने झाले आता मात्र पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते निवृत्ती याची पहिला रेन बॉल त्याला समोरच्या दिशेने आणि त्यानंतर मात्र यावेळेचा अखूटप्प्याचा बॉल स्क्वेअर लेग रिजनवरती एक षटकार खेचत असताना कम करून दिलंय पुन्हा एकदा जे सी भालवली संघाला या मॅचमध्ये सहा रनने धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळते ती सोळा रन पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय पहिले आपण पाहिलं गेलं तर तीन चेंडूंवरती वेगळं चित्र होतं परंतु तजनंतर येणाऱ्या अंतिम दो, दोन दोन बॉलवरती खूप सारे रन येथे खर्च झाले आहेत वैभवच्या गोलंदाजीमध्ये तर पाहूया आता मात्र हा चार षटकांचा सामना आहे तर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आलाय राज शिवगण गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय परंतु रन फार जास्त खर्च झालेत पहिल्या षटकामध्ये ते रन आता मात्र या षटकामध्ये रोखावे लागणार आहेत कारण गोलंदाजी देखील भालवली संघाची खूप चांगली आहे तर दुसरं षटक आदळत असताना शिवगण कमी गतीचा बॉल चेंज ऑफ दी बेस वेगवान गोलंदाज आहे आणि आता मात्र पहिलाच बॉल वन फेकला आणि त्यावरती उदयराज बीट होत असताना डॉट बॉलचा इशारा येतोय सुरुवात आता मात्र चांगली झाली आहे या षटकामध्ये परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं तर खूप जास्त रन पहिल्या षटकामध्ये खर्च झालेत तर रन या षटकामध्ये थांबवायचे आहेत पहिला बॉल डॉट आलाय दुसरा बॉल आता मात्र आडव्या बॅटने खेळला आहे टॅप खेळतोय आणि त्यातनंतर मात्र दूरवरून खेळाडू येईल चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल नक्कीच मिळेल एका सिंगलवरती समाधान एका सिंगलने असंख्य स्कोअर कार्ड वरती सतरा पाहायला मिळते दुसऱ्या षटकाचा खेळ इथे सुरू आहे आणि नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये देखील आता पुन्हा एकदा स्ट्राइकिंग एंडवरती आलाय निवृत्ती ज्याने मागच्या दोन बॉलवरती दोन उत्तुंग मोठे फटके खेचलेत तर पाहूया या, या मॅचमध्ये हे आक्रमण असंच कायम ठेवेल का की दुसऱ्या बाजूला त्याला थांबवण्यात यश मिळते राज शिवगण याला असे अनेक प्रश्न आहेत तर बॉल तर यार राईट अन द विकेटने स्ट्रायकिंग एंडला निवृत्ती आहे फटका चांगला आहे नजाकत होती परंतु तेथे बाउंड्री लाईन नाही आहे बॉल चाललाय फायनलिग मध्ये डिक्लेअर बॉक्समध्ये एक रन खूप चांगली फटकेबाजी करतोय हा निवृत्ती आपल्या जे सी सी बालवली संघासाठी अप्रतिम खेळी सजवत असताना या मैदानावरती पहिल्या सामन्यामध्ये देखील खूप चांगली खेळी आणि आत्ता या मॅचमध्ये देखील खूप चांगली फलंदाजी करतोय फटका चांगला होता परंतु एकच रन मिळाले एक रनने धावसंख्या स्कोअर कार्डवरती पाहायला मिळते अठरा राज तयार पुन्हा एकदा द विकेट चेंज ऑफ देस टॉपेज आता मात्र चेंडू हवे मध्ये आहे जेल घेतला जाईल का जेल पकडला गेलाय कम बॅक पहायला मिळते कमी गतीचा चेंडू आणि नक्की सापळा रचला होता निवृत्तीच्या विरुद्ध आणि आता मात्र त्या सापळ्यामध्ये सापडलाय येथे निवृत्ती बॅक टू द पॅव्हलियन विकेट मिळते पहिला धक्का बसतो येथे मात्र निवृत्ती सात बॉल फेस करत असताना पंधरा रन बनवले आणि आता मात्र तंबूच्या आसऱ्यामध्ये पहायला मिळतील पहिला धक्का बसतोय कमबॅक झालंय पहिल्या ओव्हरमध्ये सोळा रन होत्या त्यानंतर मात्र या ओव्हरमध्ये राजशिवघरने थोडंसं कमबॅक करून दिलंय निवृत्तीला आहे सो निवृत्ती मागच्या मॅच पासून चांगली बॅटिंग करत होता तो आता मात्र नक्कीच डगआउटमध्ये पाहायला मिळेल पहिला धक्का बसतोय तर आता मात्र नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झालाय सिद्धेश गुरव पहिला धक्का बसतोय अठरा रनवरती पहिली विकेट गमावले येथे जे सी सी भालवली संघाची आणि नक्कीच पाहिलं गेलं तर राज शिवगनवरती जबाबदारी आली होती त्यांना कॅप्टनने सांगितलं होतं की आपल्याला या खेळाडूची विकेट आहे आणि नक्कीच त्यांनी तशी गोलंदाजी करून दाखवली आहे मैदानावरती निवृत्ती यांची विकेट मिळवली आहे पुन्हा एकदा राज गोलंदाजी मार्कवर तयार आपल्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर आत्तापर्यंत दोन रन खर्च केले आहेत आणि एक विकेट देखील मिळवली आहे चार चेंडू फेकत असताना दोन बॉल अजूनही शिल्लक आहेत खूप चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत राजची या मैदानावरती या मॅचमध्ये पाहायला मिळते तो तयार पुन्हा एकदा राईट ऑन ओव्हर द विकेटने स्ट्रायकिंग इंडला नवीन खेळाडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु संपर्क होत नाही आहे सिद्धेश गुरव आपल्याला पाहायला मिळतोय जो नवीन आलाय आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला परंतु तेथे ते संपर्क होत नाहीये डॉट बॉलचा इशारा येतोय नक्कीच निवृत्तीची विकेट मिळाली तेथून मात्र नक्कीच कमबॅक थोडस झालंयश्वर नाणी संघाचा परंतु आहा टेक तमाशा देख बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय कव्हरच्या वरून हा एक देखणा षटकार पाहायला मिळतोय सिद्धेश गुरवच्या बॅटमधून हा तडाका बॉल सीमा सीमापार येतोय हा दमदार षटकार या षटकाराने धावसंख्या स्कोअर कार्डवरती जाऊन पोहोचले ती ट्वेंटी फोर चोवीस धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे चोवीस चोवीस वर एक तर येथे दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ट्वेंटी फोर चोवीस धावा धाव पाहायला मिळत आहेत आता मात्र अजूनही दोन षटकं शिल्लक आहेत एक विकेट गमावल्या आणि त्यानंतर सिद्धेश आला आणि सिद्धेशने खूप चांगला फटका आहे यावेळेला मात्र खोदून काढलं या, या फटक्याला आता हवेत आहे खेळाडू आला होता चखवलंय चेंडूने खेळाडूला आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे येतो या बॉलवरती देखील एक दमदार चौकार चार रनसाठी बॉलला पाठवलं गेलंय आणि नक्कीच कदाचित क्षेत्रक्षकाने ही कामगिरी करून दिली फलंदाजाला कारण चेंडू त्याच्या हातामध्ये आला होता पोहोचला होता पर्यंत परंतु तेथे नजर चेंडू पर्यंतची आणि तदनंतर बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेल्या क्षेत्रक्षणामध्ये थोडंसं फेरबदल करण्यात आलंय परंतु तेथे पाहिलं गेलं तर दोन्ही खेळाडू आक्रमक आहेत नक्कीच जेथून निवृत्तीची विकेट आली तेथून कमबॅक होईल असं वाटलं होतं परंतु आता येणारे खेळाडू देखील तितकेच ताकदीचे आहेत यावेळेला मात्र आडव्या बॅटने आहे प्रहार खेळाडू आहे तैनात आणि त्याच्या आवाक्याच्या बॉल बाहेर बॉल सीमा पार यावेळेला देखील येतोय हा एक उत्तुंग षटकार सहरन या बॉलवरती पाहायला मिळत आहेत अप्रतिम फलंदाजी येथे मात्र जे सी सी बालवली संघाची या मॅच मध्ये निवृत्ती एका बाजूला प्रहार करत होता तो मात्र आऊट झाला त्यानंतर आता मात्र उदयराज थांबायचं नाव घेत नाहीये दोन बॉलवरती दोन मोठे फटके आले तिसरा बॉल आडव्या बॅटने खेळलाय खेळाडू आहे आता काय खेळलय डोक्यावरून बॉल सीमा रेषेच्या पलीकडे तीन बॉल वरती तीन मोठे प्रहार पहिल्या चौकार त्यानंतर षटकार पुन्हा एकदा चौकार काय बॅटिंग केले मात्र उदयराजने अप्रतिम फलंदाजी सहा चेंडू फेस केलेत आतापर्यंत रन बनवलेत स्वतःच्या खात्यामध्ये सोळा टीमची धावसंख्या थर्टी एट अडतीस आता मात्र हा उसळी घेणारा चेंडू बाउन्सर पाहायला मिळतोय आणि येथे मात्र वन बाउंडचा इशारा जरूर दिलाय परंतु हा चेंडू आला आलाय डॉट बॉल पहायला मिळतोय थोडंसं कम पाहायला मिळत आहे परंतु मागच्या तीन बॉलवरती या ओव्हरचा रन नक्कीच वसूल केलाय आडव्या बॅटने प्रहार केलाय आत्ता पाहूया हा चेंडू कुठे पोहोचलाय घोषित क्षेत्रातून जाईल का हो घोषित क्षेत्रामधून गेलाय फटका चांगला होता ताकदवान होता परंतु तेथे डिक्लर बॉक्समधून जातोय एक रन साठी एक रन मिळते एक रनने धावसंख्या स्कोअर कार्डवरती जाऊन पोहोचली ती थर्टी नाईन एकोणचाळीस धावा धाव पाहायला मिळत आहेत हेमंत यांच्यावरती सातत्याने प्रहार करण्याचा सा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळाला परंतु यावेळेला मात्र पुन्हा एकदा मिस होतोय आणि बॉल चाललाय डिक्लेअर बॉक्समध्ये अंतिम बॉलवरती आली सिंगल रन आणि चाळीस धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते तीन षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल सोळा रन या ओव्हरमध्ये वसूल करण्यात आल्यात अप्रतिम बॅटिंग उदयराची पाहायला मिळते या ओवरमध्ये काय बॅटिंग केले आडव्या बॅटने प्रहार केले आणि तदनंतर मात्र संघाची धावसंख्या एक मोठ्या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचवले चाळीस धावसंख्या स्कोअर कार्डवरती पाहायला मिळते एक बाद चाळीस आता मात्र पहिल्या इनिंगच्या खेळाचं अंतिम षटक शिल्लक आहे या अंतिम षटकामध्ये किती रन अजून बनवल्या जातील कारण नक्कीच या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये कोणत्याही संघाने पन्नास धावसंख्या क्रॉस केली नाहीये आत्ता होईल का असं चित्र तरी दिसतंय परंतु वैभवला रन थांबवायचे वेगवान बॉलला अशा पद्धतीची गोलंदाजी झाली तर कदाचित जे सी सी पालवली हा संघ पन्नासच्या आतमध्ये रोखू शकतात दाबजेश्वर नाणी संघ एक चोरटी धाव घेत असताना खेळाडू मात्र आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय आणि नक्कीच उदयराजला स्ट्रायकिंग एंड वरती आणण्याचा प्रयत्न केलाय उदयराज आता स्ट्रायकिंग एंडवरती असेल रनआउटच्या स्वरूपात खेळाडू बाद होतोय सिद्धेश नक्कीच साधे किल्ल खूप चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला होता परंतु तो आता आपली विकेट सॅक्रिफाईस करत मैदानाच्या बाहेर पोहोचला वैभव नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी नॉन स्ट्रायकिंग एंड वरती असेल परंतु या षटकातील पाच चेंडू अजूनही शिल्लक आहेत उदयराजने स्वतःवरती जबाबदारी घेतली आहे तर पाहूया उदयराज काय करेल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅट स्विंग जोरदार आहे परंतु संपर्क होत नाही आहे बॉल मिस होतो आहे आणि विकेट किपरच्या बाजूने डिक्लेअर बॉक्समध्ये जातो आहे एक रन मिळते येथे मात्र या बॉलवरती एक रनने धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचेल फोर्टी वन एक्केचाळीस धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत अजूनही चार चेंडू शिल्लक असतील या चार चेंडूंवरती नक्कीच प्रहार करण्याचा प्रयत्न तर करतोय परंतु त्याला थांबवायचं आहे आता हा खराब चेंडू आहे का पंचांचा निर्णय येईल नाही आखूट टप्प्याचा बॉल होता परंतु तेथे मात्र जाऊ दिलं चेंडूला कदाचित फलंदाजाला वाटला होता की हा व्हाईट बॉल आहे परंतु तेथे हा बॉल नक्कीच चांगल्या झाटणीचा पाहायला मिळाला डॉट बॉल पाहायला मिळतोय आता तीन चेंडू शिल्लक असतील धावसंख्या स्कोर कार्डवरती एक्केचाळीस फक्त आणि फक्त एकच रन आतापर्यंत खर्च झाले या तीन बॉलमध्ये बॅटची एज आणि हे पुन्हा एकदा डिक्लेअर बॉक्समध्ये गेलाय विकेटकीपरच्या बाजूने एकने धावसंख्या पुढे सरसावते बेचाळीस रन स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत दोन बॉल आता शिल्लक असतील शेवटचे या पहिल्या इनिंगच्या खेळाचे तर पाहूया या दोन बॉलवरती प्रहार करेल का नक्कीच आपण पाहिलं गेलं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये पन्नास रन क्रॉस झाले नव्हते हो आणि आत्ता देखील या सामन्यामध्ये कुठे ना कुठे थांबवलं गेलं आहे वैभव खावडकर याने तर पुन्हा एकदा तो तयार ओव्हर द विकेटने आत्ता देखील खेळाडू मिस करतोय हा चेंडू काय गोलंदाजी आहे मागच्या षटकामध्ये आपण तुफानी बॅटिंग पाहिली याच खेळाडूची तो खेळाडू सेट झाला होता मैदानावरती नक्कीच त्याला हा रबर बॉल कदाचित फुटबॉल दिसत होता परंतु हा फुटबॉल नक्कीच येथे मात्र थांबवला गेला आहे गोलंदाज वैभव याच्या माध्यमातून या खेळाडूला थांबवलं गेलं आहे उदयराज आता थोडासा शांत पाहायला मिळतोय पुन्हा एकदा हा बॉल खराब आहे व्हाईट बॉल आहे पंच आमच्याकडे वळतायत हा व्हाईट बॉल एक अतिरिक्त रन देऊन जाईल या सामन्यामध्ये एक रनने धावसंख्या स्कोअर कार्डवरती जाऊन पोचेल ती आहे फोर्टी थ्री त्रेचाळीस धावसंख्या स्कोर वरती पाहायला मिळते पहिल्या इनिंगचा आता मात्र अंतिम बॉल शिल्लक आहे आणि नक्कीच आक्रमण करण्याचा प्रयत्न तर करतोय उदयराज परंतु तेथे मात्र सातत्याने त्याला बीट करत असताना वैभव आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मी स्टॅमिंग स्ट्रोक विकेटकीपरच्या हातामध्ये बॉल अंतिम बॉलवरती आले विकेट म्हणजेच धावसंख्या स्कोअर कार्डवरती फॉर्टी थ्री त्रेचाळीस आणि आत्ता मात्र फॉर्टी फोर चव्वेचाळीस रनचं टार्गेट आहे या मॅचमध्ये जशी सुरुवातीला बॅटिंग होत होती कदाचित सर्वांना वाटलं होतं की पन्नास रन क्रॉस होतील परंतु तदनंतर अंतिम षटकामध्ये रन्रा रन येथे मात्र रोखले गेले आणि आत्ता मात्र येथे धावसंख्या पाहिली गेली तर चव्वेचाळीस रनांच्या टार्गेट वरती थांबवून ठेवले येणारे चोवीस चेंडू आणि चौवेचाळीस रनची आवश्यकता आपण कुठेही जाऊ नका पाहत राही स्पर्धा सिक्स साइड ट्रॉफी दोन हजार तेवीस Side do, थीवीस। गिरीजी खोसरेकर आणि त्याचबरोबरने सफवान बारगीर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबरने युट्यूब लाईव्ह टेनिस क्रिकेट डॉट इन यांच्या माध्यमातून सुनमताई चव्हाण यांच्या माध्यमातून ही स्पर्धा नक्कीच युट्यूब लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते आणि ते पंचांचा इशारे होते से, सेकंड इनिंगला इथे सुरुवात होते त्याची जोडी मैदानावरती दाखल झाले स्वप्न सुर्वे आणि त्याचबरोबरने रोहित दरडी ही जोडी मैदानावरती दाखल झाले सेकंड इनिंगला सुरुवात होते पहिला बॉल पहिला बॉल वेगवान बॉल अतिशय भन्नाट वेग पाहायला मिळाला आणि विकेटकीपरच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय काय गोलंदाजी आहे येथे मात्र गोलंदाजी करत असताना उदयराज नक्कीच ज्याने फलंदाजी देखील के अप्रतिम केले पहिल्या षटकामध्ये त्याला आमंत्रित करण्यात आलंय आणि पहिला बॉल भन्नाट वेगाने ते मात्र विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय तर पुन्हा एकदा बॉल होतं या राईट अँड राऊंड द विकेटने स्ट्रायकिंग एंडला स्वप्ना सुर्वे बिघीट करण्याचा प्रयत्न तर केला टॉप एज आणि विकेटकीपरच्या मागे बॉल चाललाय डिक्लर बॉक्समध्ये एक रन संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेशा गणेशा केलाय ते मात्र स्वप्ना सुर्वे याने खूप चांगला खेळाडू आहे एक चांगला आक्रमक खेळाडू आहे आणि नक्कीच ती आक्रमकता या मॅचमध्ये त्याला दाखवायची आहे कारण आपण सामना पाहायला गेला तर येथे जाऊन पोचला आहे फोर्टी फोर रनवरती चव्वेचाळीस रनांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये येणाऱ्या चोवीस चेंडूंवरती तर पाहूया हे टार्गेट कशा पद्धतीने फेस केलं जाईल एक रन आत्तापर्यंत बनवले दोन चेंडू येथे फेकण्यात आले चांगले गोलंदाजी उदयराची पाहायला मिळते वेग चांगला आहे पहिल्या दोन बॉलवरती संपर्क झाला नाही आहे परंतु संपर्क करावा लागणार आहेत आता मात्र चेंडू हवेमध्ये परंतु तेथे डिक्लर बॉक्समध्ये गेलाय फटका चांगला होता परंतु तेथे मात्र मागे क्षेत्र नाही आहे बाउंड्री लाईन नाही आहे बॉल चाललाय डिक्लर बॉक्समध्ये एक रनसाठी एक रनने धावसंख्या जाऊन पोचले स्कोर कार्ड वरती दोन रन ने पहिल्या षटकाचा खेळ इथे चालू आहे नक्कीच एक चांगला सामना पुन्हा एकदा सर्वांच्या भेटीस येणार आहे मागचा सामना अप्रतिम पाहायला मिळाला या देखील सामन्यामध्ये तशी चुरस कायम असणार आहे दोन्ही संघांमध्ये तर पाहूया उदयराज पहिल्या दोन बॉलवरती येथे मात्र नक्कीच तीन बॉलवरती दोन रन आलेत येणारे तीन चेंडू कशा पद्धतीने फेकले जातील एकवीस बॉल आणि बेचाळीस रनची आवश्यकता या मॅचमध्ये राहिली आहे दोन चेंडू तीन चेंडू अजूनही शिल्लक असतील दोन रन आत्तापर्यंत पाहायला मिळत आहेत स्वप्ना सुर्वे अखुटप्प्याचा बॉल आता मात्र लेग पंचांचा इशारा येतोय हा वाईट बॉल आहे आणि वन बॉल्सचा इशारा देखील दिला खराब चेंडू खूप जास्त उसळी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि नक्कीच या खेळाडूला दंडित करण्यात आले व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक रन नक्कीच मिळाले येणारे चेंडू हा नक्कीच बाउन्सर फेकले तर कदाचित त्याला दंडित करण्यात येईल हा बॉल पुन्हा एकदा वाईट बॉल आहे पहिले तीन चेंडू आपण पाहिले गेलं तर फार चांगल्या धाटणीचे पाहायला मिळाले होते परंतु आता हे दोन बॉल खर्चिक ठरलेत दोन वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत धावसंख्या दोनने ने पुढे सरसावली चार वरती एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय कधी धावजेश्वर नाणी तर कधी येते मात्र जेसीसी भालवली हा संघ पाहायला मिळतोय तर पाहूया पुन्हा एकदा उदयराज राईटर राऊंड द विकेटने कमी गतीचा चेंडू पिक केलाय आणि बॉलला पाठवलाय समोरच्या दिशेने हवाई हल्ला बॉल सीमापार हा येतोय दमदार षटकार सहारन या बॉलवरती आता मात्र धमाका केलाय अशाच फटक्यांची आवश्यकता आहे धावजेश्वर ना आणि टीमला तर पाहूया काय घडेल या सामन्यामध्ये मागचे तीन बॉल येथे मात्र नक्कीच उदयराजचे होते परंतु या बॉलवरती एक देखणा फटका पाहायला मिळाला आणि सहारण वसूल केलेत नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा राऊंड द विकेट आत्ता मात्र थोडीशी फॉलो थ्रो मध्ये चुकी झाली आणि येथे मात्र पंचांचा निर्णय येतोय डेथ बॉल येथे मात्र डेथ बॉलचा इशारा आहे आणि नक्कीच हे रबर बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने घडत असतं कारण पाऊस पडत असतो विकेट थोडीशी स्लिपरी होत असते परंतु आता पाऊस देखील नाही आहे परंतु हे चित्र या मॅचमध्ये देखील पाहायला मिळते तर पाहूया पुन्हा एकदा बॉलर तयार आता हा चेंडू वाईड आहे आणि अतिरिक्त रन देखील आहे या बॉलवरती म्हणजेच दोन रनचा बोनस दिलाय ते धावजे शर्न आणि टीमला या दोन रनने धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली ती बारा रनवरती पहिल्या षटकाचा खेळ इथे चालू आहे दोन चेंडू अजूनही शिल्लक असतील या षटकामधील बारा रन आतापर्यंत नक्की झालेत एक षटकार आला तेथून मात्र नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक झालाय या मॅच मध्ये एक चांगला वेगवान गोलंदाज जरूर आहे परंतु थोडीशी दिशेपासून चुकतायत या मॅच मध्ये या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा तयार अको टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका होता परंतु फायनलच्या क्षेत्रामध्ये त्याला टोलवलंय एक रनसाठी एक रनने ते मात्र संघाच्या खात्यामध्ये भर पडते धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचले ती तेरा रन पहिलं षटक येते प्रगतीपदावर असताना एक बॉल आता शिल्लक आहे या षटकामधील चांगली धावसंख्या म्हणता येईल कारण पाहिलं गेलं तर जो षटकार आला तेथून मात्र नक्कीच श्री दावजेश्वर नाणी संघाचं कमबॅक झालंय या मॅचमध्ये गोलंदाज उदयराज वेग चांगला आहे परंतु दिशा चांगली द्यावी लागणार आहे अचूक टप्पा फेकला तर नक्कीच तुम्हाला देखील यश मिळेल तर पाहूया पुन्हा एकदा ओ हो हो काय गोलंदाजी आहे याष्ट वेद घेतला गेला यॉर्कर बॉल फर्निचर डिस्ट्रॉइड आणि येथे मात्र स्वप्नात सुरवे बॅक टू द दॅव्हिलियन अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते यॉर्कर बॉल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आणि बॉल येथे मात्र थेट यश वरती पाहायला मिळतोय वेगाने बॉल फेकला होता मिडल स्टंप वरती हिट झाला बॉल आणि नक्कीच यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्या आणि नक्कीच पाठवले माघारी स्वप्ना सुर्वे याला पहिला धक्का बसतोय तेरा रनवरती स्वप्ना सुर्वे सहा चेंडू फेस केले नऊ रन त्याने बनवल्या तो आता मात्र डग दिशेने परतत असताना नेक्स्ट बॅटर मैदानावरती पाठवला जातोय राज शिवगण हा देखील एक खूप चांगला फलंदाज आहे आणि सुरुवात तर चांगली झाली आहे पाहूया येणाऱ्या षटकांमध्ये ही सुरुवात अशीच कायम राहील का ही चांगली झालेली सुरुवात शेवटपर्यंत पोहोचेल का हे पाहूया की दुसऱ्या बाजूला उदयाराच्या या षटकामध्ये रन तर आलेत येणाऱ्या तीन षटकांमध्ये देखील रन बनवायचे आहेत तर पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते ती तेरा रन एक विकेट येथे गमावले दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले गेले -के प्रथमेश यांना तर पाहूया एंडला रोहित दर्डी ज्या ज्या वेळेला श्री रावजेश्वर नाणी जर संघ संकटामध्ये असतो हा खेळाडू सातत्याने संकटमोचक बनून फलंदाजी करतो तर पाहूया आता देखील तसंच चित्र आहे ही रोहितची बॅट या मॅचमध्ये बोलेल का फायनलच्या क्षेत्रामध्ये टोलवलाय चेंडू आता मात्र डिक्लेअर बॉक्समध्ये चाललाय एक रन ते प्राप्त होते एक रनने धावसंख्या स्कोर जाऊन पोचेल ती चौदा रनवर दुसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात झाल्या आणि नक्कीच एक रनने येथे मात्र दुसऱ्या षटकाची सुरुवात पाहायला मिळते येणारे सतरा चेंडू आता शिल्लक असतील आणि सतरा चेंडूंवरती तीस रनची आवश्यकता या मॅचमध्ये पाहायला मिळते सरासरी खूप चांगली आहे आता मात्र धावजेश्वर नाणीस टीमचे आता मात्र पाहिलं गेलं तर खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय शरीराच्या दिशेने येथे मात्र टो क्रशिंग यॉर्कर पाहायला मिळाला पाय उचलून फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु तेथे मात्र खेळाडू मिस करतोय चेंडू आणि आत्ता डॉट बॉलचा इशारा आला आहे येणारे डॉट बॉल कुठे ना कुठे तुम्हाला विजयापासून लांब घेऊन जातील प्रत्येक चेंडूवरती रन येणं फार गरजेचं आहे या मॅचमध्ये कारण टार्गेट देखील तसंच पाहायला मिळते चव्वेचाळीस रनचं टार्गेट आहे या मॅचमध्ये आता मात्र सोळा चेंडू आणि तीस रनची आवश्यकता या मॅचमध्ये राहिली आहे पुन्हा एकदा रोहित ऑन स्ट्राईक यावेळेला मात्र हा चेंडू विकेट किपर थोडीशी चूक करतोय आणि येथे मात्र हा वाईट बॉल आहे आणि प्लस वन रन येथे मात्र धावून पूर्ण केले आहे अशा दोन रन प्राप्त होतात या बॉलवरती या दोन रनने धावसंख्या स्कोअर कार्डवरती जाऊन पोहोचली ती सोळा रनवर दुसऱ्या षटक आपल्याला पाहायला मिळते आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये येथे मात्र सोळा रन आत्तापर्यंत आले आहेत राज शिवगण आता स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला प्रथमेश यांच्यावरती जबाबदारी सोपवली आहे आपल्या या टीमने या मॅचची अकूटप्प्याचा बॉल हवेत आहे आता मात्र उदयराज आले चेंडू खाली खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू पासून दूर राहिले आणि तदनंतर मात्र नक्कीच खूप चांगले क्षेत्ररक्षण येथे पाहायला मिळते या उदयराज यांच्या माध्यमातून आता मात्र या बॉलवरती एक सिंगल एका सिंगलने धावसंख्या स्कोर कार्डवरती सतरा पाहायला मिळते एक गडी बाद सतरा धावसंख्या दुसरं षटक चालू असताना तीन चेंडू अजूनही शिल्लक असतील म्हणजेच पंधरा बॉल आणि सत्तावीस रनची आवश्यकता या मॅचमध्ये राहिली आहे हिट तर केलाय हवे मध्ये आहे उदयराज चेंडूच्या खाली आले आणि आता काय घडलंय रोहित बॅक टू द दॅवलियन फटका इथे मात्र फसला होता आणि अलग इथे मात्र कुशीमध्ये आला उदयराजच्या चेंडू आणि तदनंतर मात्र आता पाठवलंय माघारी रोहित दर्डी याला धक्का क्रमांक दुसरा दुसरा घडी आता मात्र तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळतोय श्री दावजेश्वर नाणी संघाचा तर आता मात्र टीमचा कणा टीमचा कर्णधार स्वतः बॅटिंग करण्यासाठी हेमंत तर पाहूया हेमंत कशा पद्धतीने फलंदाजी करेल हा देखील लेफ्टी बॅटर आहे एक लेफ्टी बॅटर मैदानाच्या बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा लेफ्टी फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आहे तर पाहूया काय घडेल या मॅचमध्ये विकेट तर गमावल्या दोन आता मात्र दोन आक्रमक खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत एका बाजूला आहे राज तर दुसऱ्या बाजूला हेमंत परंतु पाहिलं गेलं तर गोलंदाजी प्रथमेशांची ही खूप चांगली पाहायला मिळते आहे प्रथमेश आणि नक्कीच चार रन आतापर्यंत खर्च झालेत या प्रथमेच्या षटकामध्ये अजूनही दोन चेंडू शिल्लक असतील आणि खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते चौदा बॉल आता शिल्लक आहेत आणि चौदा बॉलवरती सत्तावीस रनची आवश्यकता लेन बॉल होता आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अॅक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि आता मात्र हेमंत बीट होतात आणि नक्कीच पाहिलं गेलं तर कुठे ना कुठे पाहिलं तर सरळ बॅटने रन बनू शकतात तर आडवे बॅट करायची गरज आहे का असा प्रश्न पडलाय आता मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय निर्धाव चेंडू तेरा बॉल आता शिल्लक आहेत तेरा बॉलवरती सत्तावीस रनची आवश्यकता या मॅचमध्ये पुन्हा एकदा प्रथमेश आडवा बॅटिंग खेळलाय अलँग दी कार्पेट एक रन इथे कम्प्लीट होईल दूरवरून खेळाडू येईल चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच सिंगल मिळेल एका सिंगलने नवसंख्या स्कोर काड़ वर्ती दोन षटकांच्या समाप्तीनंतर अठरा आता मात्र बारा चेंडू शिल्लक असतील आणि बारा चेंडूंवरती ट्वेंटी सिक्स म्हणजेच सव्वीस रनची आवश्यकता राहिले या मॅच मध्ये काय घडणार या दोन ओवर हे रन बनवले जातील का की त्यांना मात्र हे रन बनवत असताना येथे रोखलं जाईल गोलंदाजी करत असताना तर पाहूया या मॅचमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये नक्कीच चुरशीचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत एका बाजूला आहे श्री धावजेश्वर नाणी तर दुसऱ्या बाजूला जे सी सी भालवली हा संघ ज्यांनी मात्र प्रथम फलंदाजी केली चव्वेचाळीस रनचं टार्गेट बनवलं आता मात्र गोलंदाजी करत असताना पहिल्या दोन षटकांमध्ये वर्चस्व तर दाखवलंय येणाऱ्या दोन षटकांमध्ये वर्चस्व दाखवायचंय वैभव आला आहे तिसऱ्या षटकामध्ये एक महत्वपूर्ण षटक ठरेल या सामन्याचं येथून जर र रन बनले तर नक्कीच ते सहाय्य करतील धावजेश्वर नाणीजला आणि जर रन रोखले तर नक्कीच सहकार्य सा, करतील जे सी सी भालवली संघाला तर काय घडेल कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल या षटकामध्ये आपल्याला नक्कीच कळेल यावेळेला मात्र आडव्या बॅटने फटका खेळलाय चुकी झाली फिल्डरकडून बॉल रेषेच्या पलीकडे जातोय या बॉलवरती येतोय हा दमदार चौकार चार रन अकूटप्प्याचा बॉल होता नक्कीच आपण पाहत आहात ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती टप्प्याचा बॉल बॅक फुटला आले कट केला त्यानंतर मात्र हा बॉल फिल्डरला चखवत बाउंड्रीलांच्या पलीकडे गेला नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ओवर द विकेट यावेळेला मात्र पुन्हा एकदा गॅपमध्ये आहे दूरवरून खेळाडू येईल का पोहोचलाय आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय थ्रो केला तोपर्यंत दुहेरी धाव घेण्यात नक्कीच यश आलंय चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते तितकाच चांगला फटका होता बॅकफूट लावून कट केला होता त्यांचा आवडीचा हा फटका आहे आणि त्याच दिशेला फटकेबाजी करत रन बनवण्याचा प्रयत्न करतात ट्वेंटी फोर रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत वीस रनची आवश्यकता येथून असेल या मॅच मध्ये चेंडू शिल्लक आहेत दहा दहा बॉल आणि वीस रन आडवा बॅटने फटका तर खेळला आता काय खेळलंय वा काय क्षेत्रक्षण आहे आता पाहिलं तर नक्कीच अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळते फक्त आणि फक्त या बॉलवरती एकच रन आले कदाचित हा बॉल डोक्यावरून गेला असता परंतु उदयराजने एक चांगलं क्षेत्रक्षण करत चेंडूला आतमध्ये थांबवले एकच रन आले एक रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती ट्वेंटी फायव्ह एकोणीस रनची आवश्यकता या मॅचमध्ये राहिली आहे नऊ चेंडू आणि एकोणीस धावा स्ट्रायकिंग एंडवरती वरती शिवगण एक मोठा फटका नक्कीच आवश्यक आहे आणि आता काय घडलंय चेंडू हवेत बॉल चाललाय का हो गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे या बॉलवरती आलाय हा धमाकेदार षटकार सहारन राज शिवगनच्या पाट मधून तडाका बॉल सीमा पार येतोय हा उत्तुंग षटकार आणि महत्वपूर्ण क्षणी एक महत्वपूर्ण षटकार खेचत असताना हा राज समीकरण पाहिलं गेलं तर आता मात्र बिघडवून टाकले आठ चेंडू आणि तेरा रनची आवश्यकता आता हा बॉल खराब आहे मागच्या बॉलवरती लांब लचक षटकार आल्यानंतर आता दबाव आलाय की काय गोलंदाजावरती हा वाईट बॉल पाहायला मिळतोय एक अतिरिक्त रन येथे मात्र प्राप्त होते एक रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते ती थर्टी टू बत्तीस आणि आता टॉप होती विकेट पासून थोडासा दूर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु हे काय घडतंय नो चेंडूचा इशारा नो बॉल आता मात्र येणारा बॉल हा फ्री हिटचा बॉल असेल आता मात्र नक्कीच ते प्रेशर हटवून फलंदाजी करेल आराज कारण जो दबाव होता रन बनत नव्हते रन देखील खूप बनवायचे होते आणि अशा परिस्थितीमध्ये मागचा जो षटकार आला तो कुठे ना कुठे सहकार्य करून दिलाय यावेळेला फ्री हिट बॉल आडवा बॅटने खेळला आहे मात्र खेळाडू आहे एक रन कम्प्लीट होते दुसऱ्या रनचा कॉल दिलाय का कॉल तर दिला होता आणि आता दुसऱ्या रनचा कॉल देत येथे मात्र पंच कळवतील या बॉलवरती रन किती आहेत दोन दोन रन दिले गेलेत आहेत या बॉलवरती नक्कीच जेव्हा बॉल डिक्लेअर बॉक्समध्ये गेला तेव्हा येथे मात्र नक्कीच क्रीज चेंज झालं नव्हतं आणि त्याचमुळे एक सिंगल रन जी चोरटी रन घेतली गेली आणि त्याचबरोबरने ओव्हर थ्रोचा एक रन अशा दोन रन प्राप्त होत आहेत या दोन रनने धावसंख्या स्कोर कार्डवरती थर्टी फायव्ह सात चेंडू शिल्लक आहेत सात बॉलवरती नऊ रनची आवश्यकता या मॅच मध्ये या बॉलवरती जर निर्धाव चेंडू आला, आला तर नक्की सामना अंतिम चेंडू पर्यंत अंतिम षटकापर्यंत जाऊ शकतो आता मात्र उडवलंय बॉलला हवेमध्ये आणि हे काय घडलंय खूप चांगला प्रयत्न पाहायला मिळाला एका हाताने चेंडू तर अडवलाय थ्रो खराब आता काय घडलंय येथे मात्र कामगिरी चांगली केली होती परंतु अंतिम क्षणी केलेली चूक महागडी पडू शकते चुकीचा थ्रो बॉल डिक्लेअर बॉक्समध्ये गेला आणि या बॉलवरती रन आल्या दोन रन आणि आता मात्र सहा बॉल आणि सात रनची आवश्यकता माफ करा या बॉलवरती दोन रन आता मात्र अंतिम सहा चेंडू आणि सात रनची आवश्यकता या मॅच मध्ये राहिली आहे सहा बॉल सात रन काय घडेल येणारे पहिले तीन चेंडू जर निर्धाव कमी रनचे आले तर नक्कीच हा सा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊन पोचेल हाच तुम्हाला सर्वांच्या आवडीचा खेळ आहे हा क्रिकेटचा खेळ आहे आणि येथे मात्र हाच क्रिकेटचा खेळ आता मात्र रंगामध्ये आला आहे सहा बॉल सात रनची आवश्यकता असताना चेंडू हवेमध्ये खेळाडू नाही आहे एक रन कम्प्लीट चेंडू थांबतोय एक रनवरती समाधान आता मात्र पाच चेंडू आणि सहा रनची आवश्यकता या मॅचमध्ये राज स्ट्रायकिंग एंड वरती आलाय फोर्टी फोर रनचं टार्गेट होत आता सामना अंतिम षटकामध्ये आलाय टीम चे कर्णधार निवृत्ती कॅप्टन आता मात्र गोलंदाजी करतोय पहिल्या बॉलवरती सिंगल पाच बॉल सहार्यांची आवश्यकता उडवलाय बॉलला हवे मध्ये आहे डीप मध्ये खेळाडू तैनात चेंडू खाली आलाय का हो आलाय आता मात्र कम होताना पाहायला मिळतंय जेसीसी बालवली संघाचा सामना अजूनही संपलेला नाहीये चार बॉल आणि सहारण ची आवश्यकता गडीबात झाले तर तीन राज जो चांगली बॅटिंग करत होता महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण क्षणी येथे षटकार खेचून सामना येथे मात्र आपल्या बाजूने झुकवला होता परंतु आता चुकी केले की काय आता प्रश्न पडलाय विकेट गमावली आहे गरज होती का मोठ्या फटक्याची कारण रन देखील कमी होते स्टाईलमध्ये फिनिश करण्याचा प्रयत्न केला आणि अशा परिस्थितीमध्ये तो विकेट गमावून माघारी आलाय अंतिम का हिऱ्यांची आवश्यकता आहे येथे मात्र धावजेश्वर आणि संघाची परंतु टीम मिटिंग बोलवली आहे कॅप्टनने स्वतः स्वतःवरती जबाबदारी घेतली या षटकामध्ये मी गोलंदाजी करणार आहे सांगितलं आणि तदनंतर मात्र आता मात्र समीकरण पहा चार चेंडू आणि रनची आवश्यकता या मॅचमध्ये वैभव हातपले गोल फलंदाजी करण्यासाठी आलाय तर पाहूया हा वैभव कशा पद्धतीने फलंदाजी करेल कम होईल का धावजेश्वर आणि संघाचं पुन्हा एकदा या मॅचमध्ये चार बॉल रनची आवश्यकता बाउन्सर फेकला परंतु हा व्हाईट बॉल आहे आणि आता मात्र हा व्हाईट बॉल एक अतिरिक्त रन देऊन जाईल चार बॉल आणि पाच रनची आवश्यकता या मॅचमध्ये राहिली आहे या चार बॉलमधील जर दोन बॉल जरी निर्धाव आले तरी देखील हा सामना चुरशीचा पाहायला मिळेल व्हाईट बॉल आहे हा खराब बॉल आहे वैभवतफले फलंदाजीसाठी गेलाय जरूर परंतु तेथे पाहिलं गेलं तर बॅटने रन न बनवता देखील तो रन बनवते दोन अतिरिक्त रन आले आहेत चार बॉल चार रनची आवश्यकता या मॅच मध्ये राहिली टप्प्याचा बॉल हवेमध्ये आहे खेळाडू पोहोचेल का उदयराज नाही पोहोचलाय एक रन कम्प्लीट दुसरी धाव घेतली जाईल का आता मात्र खराब थ्रो आणि कदाचित हा सामना इथून संपेल का तीन रन तर आल्यात चौथ्या रनचा प्रयत्न केलाय आता मात्र फेकी पुन्हा एकदा खराब झाले आणि सामना येथे संपलाय चार रन बनवल्या गेल्या आहेत आता हा सामना पूर्णपणे आपण पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षणामुळे गेलाय की काय असा प्रश्न सर्व प्रेक्षक वर्गाला पडला असेल या चार रन येत आहेत या चार रनने संघ विजय होतोय श्री रावजेश्वर नाणीज आणि नक्कीच आपण पाहिलं गेलं तर या सामन्यामध्ये जे सी सी बालवले आणि त्यांच्या विरुद्ध होता धावजेश्वर नाणीचा संघ अप्रतिम खेळ या सामन्यामध्ये पाहायला मिळाला अंतिम षटकापर्यंत हा सामना पोहोचला उदयराजने कमाल केली चौदा बॉल फेस करत वीस रन बनवले त्याचबरोबरने निवृत्तीने सुरुवात चांगली केली होती सात बॉल पंधरा रन त्याच्या खात्यामध्ये तीन बॉल सहा रन सिद्धेशचे पाहायला मिळाले आणि नक्कीच दुसऱ्या बाजूला विकेट वैभवला मिळाली त्याचबरोबरने राजला मिळाली आणि धावजेश्वर नाणीज आपल्याला नक्कीच चांगली बॅटिंग करत असताना हेमंत कांबळे दिसला आणि त्याचबरोबरने राज शिवगण देखील दिसला स्वप्ना सुर्वेने चांगली सुरुवात केली असे फलंदाज त्यांच्या माध्यमातून एक चांगली खेळी आणि संघ विजयी ठरला या या मॅचमध्ये रावजेश्वर नाणीच हिरो मॅन ऑफ दी मॅच पुन्हा एकदा आता मात्र आपल्या गाळ्यामध्ये पर, मेडल परिधान करेल आणि नक्की जर पाहिलं गेलं तर पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली फलंदाजी केली या मॅच मध्ये देखील गोलंदाजी आणि फलंदाजी देखील ताकदीची केली आणि संघाला विजय करून दिले आणि दुसऱ्या बाजूला एकाकी खेळी करत झुंज दिली उदयराज हा ठरतोय समोरच्या संघातील मॅन ऑफ दी मॅच उदय उदयराज आपला पुरस्कार आहे मंचावरती आहे उदयराज आपला पुरस्कार स्वीकारायचा आहे खूप चांगली खेळी केली मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला दिला जातोय खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून झाला झुंज तर दिली होती परंतु तेथे आज पराजय प्राप्त करावा लागला आहे नक्कीच समोरचा संघ देखील तितकाच ताकदीचा होता चांगली झुंज त्यांच्या माध्यमातून दिली राजने कमाल केली जो षटकार खेचला तेथून कमबॅक